राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपनं घोडेबाजार सुरू केला आहे, तेव्हा भाजपपासून आमदार सुरक्षित ठेवण्याचं शिवसेनेने ठरवलं आहे। आजपासून खबरदारी म्हणून आमदार सुरक्षित ठेवण्याचा निर्णय शिवसेनेने ठरवला आहे। शिवसेनेचे दोन्ही खासदार दणदणीत मतांनी विजयी होतील असा विश्वास सुभाष देसाई यांनी यावेळेला व्यक्त केला आहे। आज जालन्यामध्ये सुभाष देसाई यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकास कामांचे उद्घाटन करण्यात होते, यावेळी ते बोलत होते। हो, आम्ही आमदार फक्त अधिवेशनाला जमतो, निमित्ताने एकत्र येतात, भेटतात, त्यामुळे जमलं पण पाहिजे। आणि शिवाय भारतीय जनता पक्षाचे जे काही डावपेच चाललेले आहे आणि राजकारण केलेलं आहे, घोडेबाजार त्यांनी करू नये, त्यांना संधी मिळू नये म्हणून खबरदारी घ्यायचं शिवसेनेने ठरवलं। तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये ठेवणार? अरे आम्हाला हॉटेलमध्ये थांबायची गरज नाही, परंतु एका ठिकाणी जो कॅम्प केला जाईल त्याला सगळे आमदार बोलू भगिनी हे मोठ्या विश्वासाने एकत्र येणार। तिसऱ्या जागेवरती भाजपच जिंकेल, संजय काही विजयी होणार नाही असं आशय शेलार म्हणतात, किंवा आमदारांना नजर काहीतरी ठेवलं असं आहे? असं आहे, तसं जर असतं तर मग त्यांनी कशाला या बैठका आणि ह्या सुरू केल्या, कशासाठी सुरू केले ते जाऊ द्या, पोकळ गप्पा आहेत, काही नाही। शिवसेनेचे दोन्ही खासदार दणदणीत मतांनी विजयी होणार। जालन्यावरून प्रतिनिधी संजय आहेत।